चॅनल ज्याचं नाव आहे रुद्रस मोमा 28. तर गाईज माझ्याकडून नाही होत ते, तुम्हाला आपला अगोदरचा इंट्रो आहे ना तोच ठेवणार आहे मी, कारण की मला नाही होत ते. तर चला मी निलिमा कडू तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता फायनली आम्ही फार्म हाऊसला फिरायला चाललेलो आहोत. आज फार्म हाऊसला वन नाईट राहणार आहोत आणि उद्या अलिबाग बीचला जाणार आहोत. तर हा बघू शकता यांनी मला वॉच दिलेला, मी हा घातला आहे आणि ते सगळी निघतात. तर इथे आमची सायली वगैरे रेडी आहे, मामीची बडबड चालू आहे आणि इथे बघू शकता सगळी आम्ही बसलो आहे. तर 5 ते 10 मिनिटांमध्ये आम्ही सगळी आता निघणार आहोत. तर परेश काय सांगशील, आर यू एक्साइटेड? तर चला भेटू आपण डायरेक्ट आता तिथे. तर गाईज फायनली आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहोत सगळी आणि बाकीची पोरं सगळी दुसऱ्या गाडीमध्ये येतात आणि आम्ही आता शिवांशु, निकिता, प्रणय, सायली, मी, म्हणजे मिस्टर आणि रुद्र आम्ही गाडीमध्ये चालू आणि बाकीचे सगळे दुसऱ्या गाडीमध्ये येतात आणि त्याच्यावर त्या गाडीमध्ये सगळं सामान वगैरे आहे. तर गाईज इथे आम्ही छोटा एक ब्रेक घेतलाय कारण की थोडं सामान पण घ्यायचं आहे. तर गाईज एक छोटासा मी ब्रेक घेतलाय, इथे भाजी पण घ्यायची थोडी अशा, कारण की चिल्ली बनवणार आहेत ना, शिमला मिरची, कॉर्नफ्लॉवर वगैरे घ्यायचा तो विसरलाय आणि इथे छोटासा ब्रेक घेतलेला, वडापाव खाल्लाय मी इथे. रुद्र इथे झोपलाय, तर चला आता भाजी घेते. तर गाईज फायनली आम्ही इथे सगळी पोहोचलेलो आहोत. तर चावी आणायला ते गेलेत आणि खूप ऊन आहे त्याच्यामुळे मी गाडीमध्ये बसले आणि तुम्हाला तर मी फायनली सगळं होम टूरच दिले एक प्रकारे. एक बंगला आहे आणि सगळंच तुम्हाला देईल इथल्या प्रॉपर्टीचं तुम्हाला टूर, ठीक आहे. माझा रुद्र झोपलेला ना, आता उठला आहे. तर नवरा बायको बघा, ते का एकमेकांना सोडत नाही. तर चला, आय एम सो एक्साइट कारण की खूप खुश आहे, कारण की किती दिवसातून आम्ही सगळे आलोय. आणि गाईज तुम्ही बघू शकता आतमध्ये गेल्यावर प्रत्येक अँगलला सीसीटीव्ही आहे, म्हणजे कोण काय करू शकत नाही, हा प्लस पॉइंट आहे. चला, सीसीटीव्ही पाहिजे शेवटी, दुसऱ्यांची प्रॉपर्टी असल्यावर कसं पण लोक वापरतात त्याच्यामुळे. चला, ही बापरे हे पाय. तर गाईज मी बूट गाडीमध्ये ठेवली कारण की माझ्या पायाला खूप लागली त्याच्यामुळे. खूप छोटा आहे स्विमिंग पूल. तर हा असा बंगला आहे आणि ही अशी झाडं वगैरे अवतीभोवतीची आमच्या या दोन गाड्या. तर फायनली गाईज बघू शकता इथून वरती जायला रस्ता आहे, म्हणजे जिना आहे, मी तुम्हाला वरती दाखवेलच नंतर. पहिले आपण आतमध्ये बघूया. तर इथे रुद्र वगैरे बघा, इथे आमच्या बॅगा ठेवल्यात, आमची सायली, निकिता, हा काय सर कॉर्नफ्लॉवर मैदा वगैरे आणला आणला हो सगळं आणलं. तर टी व्ही इथे आहे, ते कपाट आहे आणि मी आणला शिमला मिरची वगैरे सगळं आणलं, कुछ नाही चाहिये. तर इथून लाईट्स लावा. ओके, तर हा किचन आहे, हा फ्रीज आहे, तर शेगडी वगैरे सगळं आहे, आतमध्ये गिझर वगैरे पण आहे, वॉशरूम वगैरे. आणि मेन म्हणजे सगळं स्वच्छ आहे, फक्त आम्हाला ओटा वगैरे सगळं क्लीन करावं लागेल कारण की मला घाण आवडत नाही. येस, आणि हे काय बाहेर? ओ, तर हा बाहेर असा आहे, किचनला असा रस्ता आहे. चला चला रुद्रा, हा दरवाजा ओपन, आपला बंदच ठेवायला लागेल. तर इथे असं बॅगा वगैरे ठेवल्यात आम्ही, निकिता आमची लगेच सामान पण ठेवायला गेली. इथे सगळं असं ब्लँकेट वगैरे आहेत पण आम्ही हे यूज नाही करणार, आम्ही आमचे आणले. तर बघू शकता इथे सगळं सामान शिफ्टिंग होते, टेम्पो चालले नाही नाही, फोटोशूट चालू आहे. तर इथे आम्ही सगळे असे जेवायला बसू आणि हा स्विमिंग पूल. शॉवर कुठून चालू करतील आमचे हिरो? हे बापरे, हा हो
रुद्र उठलेलाच आहे. इथं वरती पण असं एन्जॉय करू शकतो. वाव, आय एम सो एक्साइट. पण आधी ना आता जेवण बनवतो. तर गाईज, मी नंतर एन्जॉय करणार आहे, यांना करायचं करू दे, कारण की मी आधी जेवणाला लागतो आहे. आम्ही चिकन बनवतो आहे, राईस बनवतो आहे, संध्याकाळी चिल्ली वगैरे आहे, आणि दिवसभरासाठी आम्ही यांना असं चिकन फ्राय वगैरे करून देणार आहे. आणि हा जोडपा बघा, नवीन जोडपा आम्ही यांच्यासाठी आलो आहे. तर वरती चला, आता वरती दाखवते. सायली, ये वरती बघूया. तर चला, आता आम्ही वरती चाललो आहे. आता वरचा बेडरूम हा सायली आणि परेशला दिलाय, त्याच्यावरचा. हे लॉक आहे. बाबा बाबा बाबा, बाय थांबतात. चावी कुठे आहे? चावी निघता माझा. तर इथे असं एक गॅलरी आहे, ओपन, म्हणजे असं ओपन टेरेस विथ बेडरूम असं आहे, आणि त्याच्यावरती सुद्धा एक बेडरूम आहे. तर हा पण बेडरूम बघूया, चावी आणतो. तर गाईज, खूप पाय असे तापलेत आमचे, म्हणजे भरपूर ऊन आहे त्याच्यामुळे बिना चपलेचे. मी एकटेच फायनली लॉक ओपन केलेला आहे. आणि हा बेडरूम, छान बेडरूम आहे, बघू शकता. कपाट वगैरे, टीव्ही वगैरे. तर चला व्यवस्थित तुम्हाला दाखव. तर गाईज, बघू शकता हा ओपन टेरेस विथ असा बेडरूम आहे या दोघांसाठी. असं दे, आम्ही गादीमध्ये ऍडजस्ट करू. आणि एसी वगैरे आहे, सगळं छान आहे, मला खूप आवडलंय. आणि हा असा वॉशरूम, आणि वॉशरूम बघा किती मोठा आहे, भरपूर, म्हणजे भरपूर मोठा, खूप छान आहे. वॉशरूम बघा किती मोठा. आणि प्रथमेशला कमोड शिवाय जमत नाही, तर त्याची व्यवस्था झाली. तर गाईज, चला आता वरती जाऊया. सायली, ये वरती. वाव, खूप छान. हा एकदम मिनी बेडरूम आहे. आणि खिडक्या वगैरे अशा आहेत, खूप भारी बघा. हो, तर गाईज, सगळी आम्ही हा प्रॉपर्टी अशी बघून ना खूप खुश आहोत. आणि फायनली आता आम्ही एन्जॉय करण्यासाठी रेडी आहोत. तर आता चिकन आणलं नाही आहे, तर चिकन आणायला पाठवतोय. 4 किलो चिकन वगैरे, 1 कलेजी पिठा, 1 किलो. तर फुल एन्जॉय करणार आहोत आम्ही, मस्त मज्जा करणार. तर चला खाली, माझा रुद्र खालीच आहे. तर गाईज, बघू शकता मामी पोरांची सेवा करते. आणि हे सगळं आता चालू सामान आणायला. तर आम्ही आता वरचं काम करतोय, अदरक लसूण पेस्ट वगैरे करून घेतोय. तर कौसुंबी आमच्या टीव्ही लावले. तर चला, पहिले ओटा धुवून घेते मी, है ना. तर लाईट लावूया, ते लाईट फॅन आहे ना, त्या फॅन ला. चला, इथे बघू शकता माझी बॅग ही कशाला कपड्यांची ताणली. तो सामानाची पिशवी घेऊ. गाईज, बघू शकता इथे आमचा भात होतोय, इथे रुद्राची खिमटी, त्याची मामी बनवते. आणि इथे आमचा लसणाचे पेस्ट वगैरे बनवून झाले. इथे कांदा, टोमॅटो, बटाटी, आता फक्त चिकन यायचं बाकी आहे. तयारी करतोय आता आम्ही सगळी. ओटा वगैरे क्लीन केला. हा, नाही तर बोलाल तुम्ही, इथेच कापलंय म्हणून आम्ही ओटा क्लीन करून हे केलंय. तर इथे सगळे सामान वगैरे असं वरती ठेवलं आहे, अर्धा इथे बॉटल वगैरे असे ठेवलेत. चला, झाली. हां, थोडीशी होते. तर गाईज, बघू शकता इथे सगळे लोलतात. इथे सायली लाजली 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 नुसती. तर आम्ही आता रेस्ट करतोय, कारण की अजून किती वाजलेत, 1 वाजला तरी आमचे काही हे मेंबर आले नाही चिकन वगैरे घेऊन. कंटाळा, भात वगैरे आमचं झालं, तुम्हाला दाखवते. सगळं चिकनची तयारी वगैरे पण केले, पण अजून काय आले नाही. आता किती वाजले तर काय माहिती, खूप म्हणजे असं राग आले खूप असं, कारण की जेवण बनवायचं, अजून जेवायचं आहे. समजा भात झालाय, भात बघू शकता, भात झालाय, पण अजून चिकन बनवायचं आहे, जेवायचं आहे. आणि मग वाजतील पुन्हा 4 वाजतील, आणि पोहायचं कधी. मग मज्जा कराल ना, इथं कामं करायला चालू आहे आम्ही. तर आम्ही इथं मज्जा करतोय. कंटाळा, सायली पण बोर झाले. सायलीला राग आलाय नवऱ्याचा खूप. सायली वगैरे राग आलाय. सायली राग आलाय ना, राग आलाय ना. तर आता बघू शकता बाकीचे दोघं जण पोहायला गेलेत, तुम्हाला दाखवते. निकिता, रुद्रला राहू दे इथे, थोडी लावतो. ते बघा आले मेंबर, ते बघू शकता.
हे आता आले सगळे मेंबर, डोका फिरवले तर प्रणयनी सुरुवात केलेली आहे. शॉर्ट व्हिडिओ बनवले तर गाईज केसांचा अवतार बघा आणि इथे बघा अजूनही ए चला जेवायला जायचंय चला लवकर ब्लॉग इथे वायफाय आहे तर ब्लॉग एडिट इथेच करणार आहे आणि आजच टाकणार आहे म्हणजे सेकंड ब्लॉग करायला मला मी तयार असणार तर चला आता चेंज करते पटकन आणि मग भेटू थोड्या वेळात जेवताना तर गाईज बघू शकता इथे रुद्रची सेवेला त्याचे मामा लोक लागलेत त्याला डायपर घालतात इथे मामी ओके तर तुम्हाला आता दाखवतोय आमचा भात इथे बघा खूप ओला ओला झालाय तर व्यवस्थित करून आमचा भात रेडी आहे इथे लिंबू कांदा चिकन छान पैकी असं रेडी आहे तर या जेवायला सगळ्यांनी तिथे आमच्या अहो गाडी धुतात चला या प्रथमेश टेबल मांड तर गाईज आता आमचं जेवण झालेलं आहे आणि बघा दोन माकडं लगेच पाण्यामध्ये गेली सायली आणि प्रणय इथे सगळं आम्ही क्लीन केलं आहे सगळं पुसून वगैरे घेतलं आहे स्वच्छ केलं आहे थोडासा भात वगैरे राहिला आहे बाकीचं सगळं फिनिश झालं आहे तर आता रुद्रला झोपवते आणि मी पुन्हा मग आ हो आले रुद्रला झोपवते आणि मग पुन्हा पोहायला जाते बाकीचे पोरं वरती झोपायला गेले रुद्र इथं आहे तर चला तर गाईज बघू शकता पुन्हा एकदा मी आलेली आहे आणि माझं बघा अवतार बघा हे मला एक ट्यूब पाहिजे चला तर गाईज पुन्हा मी गेलेली पण आता आली रुद्रला झोपवला कारण की रुद्र झोपलेला उठले झोपलेला तो उठलेला त्याच्यामुळे पुन्हा मी तर रेडी म्हणजे रेडी झाली त्याला झोपवलं आता काय पाण्यात जाणार नाही पण आता ही पोरं पोहतात ना ती तुम्हाला दाखवते तर गाईज हा टॉवेल तुम्ही बोलत असाल असं घेऊन का फिरते कारण की ना यांना द्यायचं त्याच्यामुळे वालट टाकायचं आहे म्हणून मी असं घेऊन फिरते आणि हा बघा बघू शकता प्रॉपर्टी संध्याकाळी जरा वेगळं काहीतरी करेल आणि फुलं वगैरे दाखवते तुम्हाला सायलीवरती जाऊन झोपले सायली थकली बघा किती छान फुलं चाफ्याची पण फुलं खूप भरपूर आहेत आणि एकदम ग्रीन हाऊस आहे आणि फार्महाऊसचं नाव पण ग्रीन फार्म हाऊस असं नाव आहे तर अगदी जवळजवळ ना एकदम आली तशी चाफ्याची फुलं तुम्हाला दाखवते तर चला
असंच आम्ही एन्जॉय करतो. संध्याकाळी चिल्ली वगैरे करायचं आहे आणि तिथे बघू शकता त्यांची मजा. गाईजांची बघा मस्ती किती चालली, अजिबात दमत नाही. त्याला साली झोपले इथे एकदम ग्रीन अशी प्रॉपर्टी आहे, खूप भारी वाटते. अच्छा तर गाईज पुन्हा मी कपडे घातले. हाच सकाळी जो वेअर केला होता ना, दूध नाही आणला. दूध मला नाही कोरा आवडत, मी नाही ठेवणार, ठेवते. दूध आणायला मग अशी विसरले, यांना लोकांना सांगितलं दूध आणा. तर ठीक आहे, आता कोरा चहा ठेवते त्यांना. आता आम्ही बकरी दिले पाजाला. नॉनसेन्स, गेट आउट. वरती आले आणि खूप भारी वाटतंय. तर ही सगळी मुलं बघा, हा आमचा बंगला. शॉवर चालू आहे, मला भीती वाटते कारण की माझा मोबाईल वगैरे पडायचा. खूप भारी वाटते, खूप भारी म्हणजे खूपच भारी. पहिल्यांदा मला असं कुठे आवडले. केस वाढवते आले छान. सर्वांना चहा दिले ग्लासामध्ये कारण की कपच आणले नाही आणि ते बघा. गाइस तुम्ही बघू शकता हा एक ग्लास आणि त्याची चहा बघा किती आहे. हा एक चहा म्हणजे एक घोट पर नाही, चहा चहा सारखं घोट पुन्हा हवाचा एवढा चहा. आणि आता कबड्डीचा सामना ग्राउंड क्रमांक 2 वरती दुसरा पुकार कलवे विरुद्ध मानगाव. जोरदार लढत आणि पंच आहेत रुद्राज मामा. तुम्ही बघू शकता रुद्राज मामा हा त्यांचा युट्यूबला चॅनल आहे. एक 1.5 त्यांचे सबस्क्रायबर्स असतील. नाही 3 मिलियन आहेत. 3 मिलियन, 3 मिलियन, सॉरी 3 मिलियन सबस्क्रायबर्स. 3 मिलियन सबस्क्रायबर आहेत आपले. निर्मा राज कडू रुद्राज मम्मा. 20 पाहू शकता त्यांच्या युट्यूब व्हिडिओ. फनी असतात, रडण्याच्या असतात, हसण्याच्या असतात, इमोशनली असतात, मोटिवेटिव्ह असतात. अजून काय असतात? तुम्ही काय टाकू शकता? चला ग्राउंड क्रमांक 2 वरती तिसरा आणि फायनल पुकार. जर संघ दोन्ही उपस्थित नाही राहिले तर संघ बाद करण्यात येतील. ग्राउंड क्रमांक 2 वरती कुठल्या पद्धतीची चहा पितात? कलवे विरुद्ध मानगाव लढत मोठी आहे. पाहू शकता तुम्ही एका साइडला आहे वन साइड हिरो परेश मात्रे आणि दुसऱ्या साइडला आहे मॅन फ्रॉम कलवे, सॉरी वुमन फ्रॉम कलवे. तर गाईज चला पुन्हा एकदा वरती जाते सायलीला आणि परेशला घेऊन येते. थोडं त्यांचं रोमॅन्टिक असं लग्न झाल्यावर भांडणं होतात ना, तशी प्रेमाची भांडणं झालेली आहेत. तर नवरा बायकोला असं खूप असं प्रेमाने समजावतोय, लाडेकोडी लावतोय. सायली चला चहा ठेवला. तर गाईज तर फायनली सायलीच्या रूम मध्ये आलोय. तू बघू शकता फुल एन्जॉय करतोय. आलो चला काय जा जा
तर इथे आमची माझ्याशी मुद्दम सगळी अशी भांडणं करतात. तर गाईज इथे आता मी लवकरच रुद्र वगैरे झोपला आहे, तर त्याच्या आधी म्हटलं इथे मी कलेजी पेटा बनवते, तो वाटून टाकायचं बाकी आहे. भात सकाळचा भरपूर आहे, त्याच्यामुळे ना भात वगैरे काय करणार नाही आहोत. आणि चिल्लीसाठी फ्रीजमध्ये ठेवला, मॅरिनेट केलं आहे चिकन, चिल्ली बनवायची आहे आणि दोन कोंबड्या आणल्या आहेत, तर त्या मस्त त्याची तंदुरी बनवायची आहे. तर परेश, सायली आणि प्रथमेश हे बाजारात गेले आहेत पुन्हा, दूध पण नाही आहे आणि तंदुरी मसाला वगैरे आणायला. हां बोला. तर गाईज बघू शकता दोन्ही भाऊ वगैरे कसे झोपले. तर गाईज कल्लीचे पेटा ऑलमोस्ट झाला आहे आणि इथे माझं चिकन सुद्धा होतं. तर आलं फक्त आता चिल्ली प्रथमेशला बनवायला सांगणार आहे, तो छान बनवतो कारण की मला खूप कंटाळा आहे. घरी पण जेवण बनवायचं, इथे पण जेवण बनवायचं. आता उद्या फक्त आम्हाला जेवण नाही बनवायला लागणार, मस्त एका हॉटेलमध्ये वगैरे जेवायचं आहे उद्या. आणि प्रथम छान एकदम भारी अशी चिल्ली बनवतो आणि तंदुरीसुद्धा तोच बनवणार आहे. चला तर गाईज फायनली माझं सगळं चिकन वगैरे कलेजी पिठा रेडी आहे. इथे शिवांशी उठला आहे, इथे अजूनही पाण्यामध्ये ही पब्लिक आहे, तीन पब्लिक. इथे प्राणी थकला आहे, रुद्र झोपलेला आहे आणि तिघं जण इथे अजून आले नाही आहेत. आपण बघू कधी येतात. टाईम चालू आहे ना, इथे पण फॅन आहे. खूप भारी फार्म हाऊस आहे खरंच. कोणाला यायचं असेल ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला लोकेशन देईल सगळं. म्हणजे तुम्हाला इंस्टाग्रामला सगळं लोकेशन पण देईल, ॲड्रेस पण सांगेल कुठे फार्म हाऊस आहे आणि रेंट किती आम्ही दिलं आहे, जे काय असेल ते. आता आम्ही कॉन्ट्रॅक्ट काढून हे सगळं आलो आहे, पण तुम्हाला जर फॅमिलीला वगैरे पार्टी करायला, बड्डे वगैरे काही करायला यायचं असेल ना तर खूप भारी आहे. सकाळी 11 आलो तर दुसऱ्या दिवशी चेकआउट आपण 11 करू शकतो, सकाळी 11 चेकिंग केले तर. आणि खूप भारी आहे, इथे येऊन जेवणसुद्धा बनवू शकतो आपण. सगळं गॅस वगैरे त्यांचं आहे, फ्रीज वगैरे सगळं ऑल, AC TV सगळं त्यांचं आहे, इव्हन गादी वगैरे सगळं त्यांचं आहे. भांडी पण यांच्याकडेच आहे, फक्त सामान घेऊन यायचं आहे आपण आणि खूप एन्जॉय करायचं आणि खूप भारी आहे. तर चला गाईज इथे आम्ही सगळी चहा पितोय, टी टाइम आणि आता मिल्क टी आहे. हा मिल्क टी दूध आणलेला आहे, हा दुधाचा चहा ठेवला आहे. तर इथे आम्ही सगळे बसलोय, प्रथमेश वगैरे तिकडे आहे, रुद्र अजून झोपलाय आणि झोपला तर चांगलं आहे, अजून झोपू दे. तर इथे सायली वगैरे आम्ही बसलो, ये चल इथे, हो चहा पिते ये, तू पण ये इकडे. आम्ही खूप मजा करतो, खूप गरम होते, हवा नाही रे अजिबात. हे सगळे खाण्यामध्ये गुंतते, ए हवा नाही अजिबात, वारा लागते ना बद्दला काडीश नाही. ये निकिता दीदी रे सर, तू चहा गाळून दे म्हणून एका टोपशी मध्ये. यु नो मिल्क टी. हां ती आम्हाला तर जर्सी गाय भेटली तिथे. तर गाईज बघू शकता इथे आम्ही आता लाईट्स वगैरे लावले आहेत आणि खूप भारी वाटतोय. आता उजेड आहे त्याच्यामुळे इतकं हे नाही वाटत, पण रात्रीचं खूप भारी वाटतो. तर रात्रीचं पण तुम्हाला दाखवेल. तर आता रुद्रला भरवते मी, थोडे कपडे इग्नोर करा कारण की भिजलेले कपडे ना असेच ठेवू शकत नाही, त्याच्यामुळे थोडेसे वाळत ठेवले. तर चला रुद्रला काहीतरी भरवते ना, भेटू. अजा बाबू उठला, आता उठला माझा रुद्र. रुद्र आपण लाईट्स लावूया. तर चला गाईज लाईट्स लावली. रुद्रला छान असं मस्त पोटभर भरवते आणि मग भेटू आपण थोड्या वेळात. गाईज बघू शकता तिथे रुद्र खेळतोय आणि लाईट्स वगैरे सर्व लागलेले आहेत. तिथे तिघ जण बसलेत आणि प्रथमेश आता तंदुरी लावतोय. तर चला तंदुरी मॅरिनेट केले ते दाखवते. यामध्ये मस्त विकायचं मॅरिनेट केले, छान असे मॅरिनेट झाले. ओके तर तिथे बघा हे तंदूरचं आहे आणि ह्याला काय बोलतात मला नाही माहिती, काय बोलतात त्याला प्रथमेश, ह्याला काय बोलतात त्या लांब लांब काठ्या आहेत त्या स्टील तंदुरी स्टिक, तर ते साफ केल्यात. नक्कीच कोंबडी खाऊ येणार एक. तर गाईज बघू शकता तंदुरी आमची रेडी आहे. इथे पोटॅटो बटाटे तंदुरी करायला ठेवलं, इथे चिल्ली होती आमची. काय बेटा, हे बाला मामा. तर गाईज इथे आता आम्ही पार्टीला बसलोय, बाकीचे मेंबर येतात, तंदुरी खातोय तर मस्त पैकी आणि असं थम्सअप वगैरे पितोय. तर इथे सायली मॅडम आल्यात,
आता आम्ही तंदुरी पार्टी करतोय. तर गाईज बघू शकता फायनली आमची तंदुरी. ओहो ओहो वाव खोलो हाँ ओपन. ओहो यो परेश स्मोक हो देता परेश बा लेबी काट. तर गाईज रात्रीचे वाजलेत 11 आणि आता आम्ही पुन्हा पाण्यामध्ये 9 वाजता गेलतो तंदुरी खाल्यानंतर. तर आता आता आलो आणि इथे रुद्राला खुंती बनवले. इथे रुद्राबद्दल खेळतोय निकिता वगैरे बसले शिवांचे प्राणी आणि बाकीचे सगळे वरती आहेत आता. तर आता याला भरवते थोडं रेस्ट करतो आणि मग जेवतोय आता. आता की जेवायला काही कोणाला जाणार नाही. चिकन बनवले आणि चिल्ली आहे चिकन चिल्ली. तर बघू आता कसं.